चोर आणि बारा मित्र। एक व्यापारी होता, तो अतिशय हुशार होता। व्यापाराच्या निमित्ताने त्याला अनेक प्रकारचे लोक भेटत असत। जय श्री कृष्ण शेठजी। जय श्री कृष्ण बाबा। काय यंदाच्या वर्षी धान्याचा बाजार कसा राहील, काय कल्पना आहे की नाही? अरे बाबा काय सांगू तुला, काय या वर्षी भरपूर पाऊस झाला, त्यामुळे धान्यही भरपूर पिकला। मग बरंच आहे की शेठजी। अरे कसलं बरं बाबा, खूप धान्य पिकला की मालाला फार भाव मिळत नाही ना, त्यामुळे नफा पण कमी होते। माल जरा कमी असला की आपला फायदा खूप होते। काय वा वा शेठजी वा। बरं मला 10 गोणी गहू द्या। बार घ्या। नमस्कार शेठजी। नमस्कार नमस्कार। या वर्षी फार पाऊस झालाय। बर मग। नाही काय अहो, जास्त पावसामुळे धान्याचं फार नुकसान झालंय हो। काय सांगताय काय? मग आता या वर्षी धान्यच कमी आहे, म्हणूनच तुम्हाला म्हणून सांगतो, तुम्ही जास्त पोती घेऊन ठेवा। आता उद्या जर भाव वाढला तर तुम्हालाच नुकसान सोसावं लागेल। काय मग मी असं करते, कसं तुमच्याकडून दरवेळी 4 पोती घेते ना, हा त्यावेळी 10 पोती घेते। आता कसं बोललात शेठजी वा। अशा प्रकारे या व्यापाराला कुठल्याही प्रसंगाला धिटाईने कसं सामोरं जायचं हे चांगलं ठाऊक झालं होतं। एके दिवशी हा व्यापारी नेहमीप्रमाणे धान्य खरेदीसाठी शेजारच्या गावी निघाला आणि जाता जाता अचानक पाऊस आला। अरे बापरे, चला इथे आडोशालाच थांबूया, आता थोड्या वेळानं पाऊस थांबला की मगच पुढे जाऊ। बापरे, अरे आता तर अंधार पडलाय, तरी सुद्धा पुढल्या गावी हे जावंच लागेल। ठीक आहे, बघूया तर काय होईल ते होईल। जाता जाता व्यापाराला चोरांनी वाटेत अडवलं। आम्ही तुला काही करणार नाही, चल काढ लवकर काढ, चल तुला। चोरांच्या बोलण्यावर क्षणभर विचार करून व्यापारी म्हणाला, हे पहा मी एकटा नाहीये, माझ्या बरोबर माझे 12 मित्र आहेत। काय 12? हो, आणि ते जर इथे आले ना तर तुमचा निभाव लागणार नाही। चला बऱ्या बोला ना तुम्ही, इथून निघून जा। चला ए, ए, तू आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू नकोस। एवढ्या रात्री 12-13 जण जंगलात काय करताय रे? मग काय मी एकटा हिंटोय की काय जंगलात? अरे 12 जण आहेत माझ्या सोबत, 12। चला इथून, त्याचे बाकीचे मित्र आले ना तर आपलं काय खरं ना। चला 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 पळा पळा, यानं एकट्यानं एकाला मारलंय, 12 आले तर मेलोच आपण। अशा प्रकारे व्यापारी त्या चोरांच्या तावडीतून वाचला। त्यानंतर तो पुढच्या गावात गेला आणि धान्य खरेदी करून घरी पोहोचला। आणि त्याने आपल्या पत्नीला घडलेली सगळी हकीकत ऐकवली।
तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणाली, अहो पण तुम्ही एकटेच होतात ना? हो। मग माझ्या बरोबर 12 मित्र आहेत असं तुम्ही त्या चोराला का हो म्हणालात? अग होतेच माझे 12 मित्र माझ्या बरोबर। अहो कसे काय? ते 12 मित्र कोण ते तूच ओळख? तुम्ही एकटेच होता, मग हे 12 जण जाऊ द्या, तुम्हीच सांगा। सांगतो, हे बघ, माझे दोन हात, दोन पाय, दोन डोळे आणि या गोणीतली 4 वजन असे मिळून माझे 10 मित्र झाले। तुमचे मित्र, बरं बरं बरं, आलं लक्षात। पण अहो पण हे तर 10 आहेत, आणखी 2 मित्र कुठे आहेत? एक मित्र म्हणजे माझा आत्मविश्वास आणि दुसरा मित्र म्हणजे माझ धाडस। अरे वा। अग हे 2 मित्र जर माझ्या जवळ नसते ना तर मी काहीच करू शकलो नसतो। किती हुशार आहात हो तुम्ही। मी तुमची पत्नी आहे ना, याचा मला खूप अभिमान वाटतो हो। तात्पर्य, आत्मविश्वास हाच खरा मित्र।